नागपुर शहर में महानगर पालिका ने शनिवार रविवार को जनता कर्फ्यू लगाने का निर्णय लिया है। वहीं शिवसेना के नागपुर उपजिला प्रमुख सूरज गोजे का कहना है कि नागपुर में 14 दिन की संचार बंदी होनी चाहिए। इस विषय पर बात करने के लिए सूरज गोजे हमारे साथ फोन के माध्यम से बने हुए हैं। सर, आपने नागपुर शहर में 14 दिनों का संचार बंदी की आपने बात कही थी, क्या लगता है आपको 14 दिन लॉकडाउन लगाने से हम कोरोना संक्रमण पर किस तरह से काबू पा सकते हैं? 15 दिवसाच्या ठिकाणी आम्ही 14 दिवसांचा संचारबंदी झाली पाहिजे नागपूर शहरामध्ये अशी मागणी केली होती। आणि 14 दिवसाच्या मागचं कारण असं होतं की महानगरपालिकेमध्ये आता जी सगळी यंत्रणा आहे आपली, ती पूर्वीच्या वेळेला ज्यांना कोणाला कोरोना संसर्ग झाला आहे त्यांच्या घरी ताबडतोब पोहोचून त्यांना ज्या काही मार्गदर्शन करायच्या सूचना करायच्या ते करत होते, त्यांच्या दाराच्या बाहेर त्यांच्याकडे संसर्ग झालाय अशी माहिती मिळावी असं काहीतरी चिटकवून जात होते, त्यांच्या हातावर स्टॅम्प मारत होते, अशा सगळ्या गोष्टी आधी पूर्वी घडत होत्या। पण आता हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महानगरपालिकेचे लोकही त्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही आहे। अनेक असे संसर्ग झालेले रुग्ण आहे जे घराच्या बाहेर येऊन बाजारपेठेमध्ये सुद्धा फिरताना दिसत आहे। आणि 2 दिवस जे आपण शनिवार रविवार संचारबंदी म्हणजे कर्फ्यू असला पाहिजे असा जो निर्णय महापालिकेने घेतला आहे, तर 2 दिवसात तर लोक नाही येणार बाहेर कमी प्रमाणातील, पण इतर जे दिवस आहे त्यावेळेस ज्यांना संसर्ग आहे असे लोक जर बाहेर फिरतील तर याच्यावर थांबायचं, रोकथाम झाली पाहिजे, हे रुग्ण कमी झाले पाहिजे म्हणून हा घेतलेला निर्णय आहे। पण त्या निर्णयाचा कुठेही उपयोग होताना दिसणार नाही असं आमचं मत आहे। आणि त्याचसोबत जर 14 दिवसाचा संचारबंदी आपण नागपूर शहरामध्ये राबवली तर प्रत्येकच घरामध्ये रुग्ण असेल किंवा नसेल ते घराच्या बाहेर येणार नाही। जर संसर्ग झालेला रुग्ण आहे तर त्याला हॉस्पिटलाइज करायची गरज पडली तर तो बाहेर येईल, किंवा घरीच आयसोलेशन म्हणून ते घरी राहत असेल तर त्या ठिकाणी औषधं घेऊन ते बरे होतील। रस्त्यावर येणार नाही म्हणून संसर्ग हा वाढणार नाही, आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडेल की हॉस्पिटलला सुद्धा वेळ मिळेल, डॉक्टर्सना वेळ मिळेल, आणि हा जो आकडा 2000 रोज लोक संक्रमित होत आहे याच्यावर ब्रेक लागेल असं आमचं मत आहे। सर, इससे पहले भी 3 महीनों का लॉकडाउन हो चुका है, बावजूद गंभीर परिस्थितियां हमारे सामने हैं, ऐसे में 14 दिन की संचारबंदी करने पर क्या फिर एक बार जनजीवन प्रभावित नहीं होगा, क्या लगता है आपको? आता बघा, ज्या वेळेला कडक संचारबंदी माननीय पंतप्रधानांनी लागू केली होती संपूर्ण देशामध्ये, सुरुवातीला 23 तारखेला साधारणतः ही संचारबंदी लागू झाली होती 21 दिवसासाठी, त्यानंतर परत 15 दिवस, त्यानंतर परत 15 दिवस, तर इतक्या काळामध्ये सुद्धा लोकांनी घरी राहून त्या सगळ्या गोष्टी पाळल्या। ज्या लोकांना रोजगाराच्या बाबतीत समस्या आहे, ज्या लोकांना उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे, प्रत्येकच भागामध्ये आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यात शहरात जे जे लोक मदत करू शकतात त्यांनी मदत केली होती, आणि त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या। आणि तेव्हा हे माहिती नव्हतं की किती दिवसपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे, पण आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा माहिती राहील की 14 दिवसासाठी हे बंद राहणार आहे तर 14 दिवस सगळे लोक आपापल्या घरी राहतील, आणि ज्यांचा रोजगार प्रभावित होत आहे ते जर मागच्या संचारबंदीमध्ये जर ते राहू शकले तर आता ही 15 दिवस काही मोठी गोष्ट नाही आहे। आणि प्रत्येक स्तरावरती गरीब लोकांना मदत करणारे लोक आपल्याकडे आहे आणि ते मदत करतात आहे। पण माझ्या याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे मला की 14 दिवस जे लोक सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी पैसे कमवून आणतात आणि त्यांची चूल पेटते असा हा जो एक प्रश्न उद्भवतो, त्यामध्ये असं सांगावंसं वाटते की 14 दिवस त्यांना त्रास होईल, इकडनं तिकडनं मदत जी काही मिळेल त्यांच्यावर त्यांना त्यांचं घर चालेल, उदरनिर्वाह होईल, पण त्या ठिकाणी जर आपण असा विचार केला की या सकाळी जाऊन संध्याकाळी घरी जो पैसे कमावून येणारा माणूस आहे हा जर संक्रमित झाला तर त्याच्या घरच्या कुटुंबाचा जो काही आधार आहे तो हिरावला जाईल, आणि मग कुटुंब जर रस्त्यावर येत असेल तर 15 दिवस एक टाइम जेवण करून राहणं आपल्याला परवडण्यासारखं आहे की आपल्या परिवारातला करता व्यक्ती त्या संक्रमित होऊन त्याचा मृत्यू झालेला तो आपल्याला परवडण्यासारखा आहे? हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे।
तो ये थे शिवसेना से सूरज गोजे, जिन्होंने 14 दिन की संचार बंदी की बात कही है और इसी मांग को लेकर उन्होंने आंदोलन की भूमिका भी अपनाई थी।